समाजातील वंचित निराधार दिव्यांग तृतीयपंथीय आणि देह विक्री करणाऱ्या महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डच्या माध्यमातून मदत केली जात आहे. आज जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्तानं नवीन 200 रेशन कार्डचं वाटप जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय, निवासी उपजिल्हा अधिकारी मंदार वैद्य आणि जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, तसेच मराठवाडा विकास संस्थेचे प्रतिनिधी माई सेवाभावी संस्थेच्या अल्ताफ शेख, एडस नियंत्रण सोसायटीचे जिल्हा पथक निरीक्षक संजय पवार, साहित्यिक टी एस चव्हाण यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते. सुनील चव्हाण म्हणाले की समाजातील प्रत्येक घटकाला मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. प्रतिनिधिक स्वरूपात 200 शिधापत्रिकेच्या माध्यमातून प्रत्येकाला अन्न मिळून देऊन पुरवठा विभागामार्फत अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. याचबरोबर निराधार महिलांना श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेसह उज्ज्वल गॅस जोडणी, घरकुल रोजगार हमी योजनेतून रोजगार, अटल पेन्शन योजना यासारख्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन काम करत आहे. यासाठी वेळोवेळी विविध विभागातील लाभार्थ्यांचा कागदपत्राचा पाठपुरवठा करावा, मूलभूत सोयी सुविधा निराधार अनाथ दिव्यांग गरजूंपर्यंत पोहोचायला हव्यात, अशा सूचना देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रतिनिधी स्वरूपात ऋतिक नकराळे, पुष्पराज साबळे, अश्विनी साबळे, बद्रीनाथ लहाणे, शिवाजी दांगड हे उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, औरंगाबाद. AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.